ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी। ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती। शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य। आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह। अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11। चिपीचा विमानतळ आम्हीच केला अशा बढाया शिवसेना आणि भाजपचे नेते मंडळी मारतात। मात्र सत्ताधाऱ्यांकडे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी निधी नाही। राष्ट्रीय महामार्गासह ग्रामीण भागातील रस्ते देखील खड्डेमय झालेत। या खड्ड्यांचंही श्रेय सत्ताधाऱ्यांनी घ्यावं अशी टीका मनसे नेते परशुराम उपरकर यांनी केली आहे। सध्या सिंधू जिल्ह्यातल्या विमानतळावरून मोठा श्रेयवाद भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हा सुरू आहे। पण खऱ्या अर्थाने यांना प्रश्न आहे माझा की नारायण राणेंच्या काळात नारायण राणेंनी मुख्यमंत्री असताना, उद्योगमंत्री असताना, महसूल मंत्री असताना तीनदा त्या ठिकाणी दगड लावले उद्घाटनाचे आणि त्यांच्या काळात कधी उद्घाटन झालं नाही। किंवा ते MIDCला दिलेलं होतं जे विमानतळ, MIDC करणार होती ते विमानतळ त्या ठिकाणी झालं नाही। आज त्यानंतर सुरेश प्रभू पण खासदार होते, केंद्रीय मंत्री होते, त्यांनी आपल्या काळात त्या विमानतळाकडे लक्ष दिलं नाही आपल्या जिल्ह्यातलं म्हणून। पण आज मात्र सर्वच जण त्या ठिकाणी हे भारतीय जनता पक्षाचे आपल्या विमानतळाच्या श्रेयवादाबद्दल बोलत आहे। त्याचबरोबर आज शिवसेनेचं सरकार भारतीय जनता पक्षाबरोबर 5 वर्ष आणि आता 2 वर्ष तीन पक्षाच्या सरकारामध्ये आहे, पण विमानतळाच्या बाबतीत लागणाऱ्या सुविधा त्या देऊ शकलेल्या नाहीत आणि तेही आता श्रेयवाद घेण्यासाठी निघालेले आहेत। खऱ्या अर्थाने हा राज्य सरकारचा प्रकल्प आहे। त्या राज्य सरकारच्या प्रकल्पामध्ये केंद्र सरकारच्या फक्त परवानगी घेण्यापुरता मर्यादित असून त्याला सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या लुडबुड करण्याची गरज नाही, त्यांचं खातं नाही त्याचं लुडबुड करण्याची गरज नाही। तरी पण नारायणाने वादाला आणि शिवसेनेबद्दल टीका करण्यासाठी बडबडून आपण प्रकाश होतात राहण्याचा प्रयत्न करत असतील ते चुकीचं आहे। खऱ्या अर्थाने या नारायणांनी आणि सर्व या असलेल्या खासदारांनी आपण हा प्रकल्प विलंब केला, जो 18 महिन्यात प्रकल्प पूर्ण करायचा होता तो विलंबानी झाला, त्याचं पण श्रेय तुम्हीच घेतलं पाहिजे। ज्या लोकांच्या जमिनी आपण 150 रुपयांनी 15 रुपयांनी खरेदी केल्या आणि त्या जमिनी आपण 8000 रुपयांनी MIDCने या IRB कडे हस्तांतर केले त्याचं पण श्रेय तुम्हीच घेतलं पाहिजे। कारण आज लोकांना ज्या लोकांना ज्या हयातीत असताना विमान बघायला मिळाली नाही त्यांचे पण श्रेयवाद तुम्हाला घेतले पाहिजे। अशा पद्धतीनेच शिवसेनेचे खासदार सातत्याने म्हणतात, पालकमंत्री म्हणतायत, आज राज्य सरकार केंद्र सरकार या ठिकाणी लक्ष द्यायला नाही तयार, पण राज्य सरकारनी पण आज विमानतळाचा असलेला रस्ता बोलताना काल पालकमंत्री बोलले की त्या रस्त्याबाबत काही पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर बघूया म्हणून झालं, पण ठोस सांगितलं नाही की रस्ते ताबडतोब या वर्ष महिन्यापर्यंत किंवा उद्घाटनापूर्वी पूर्ण होतील असं सांगण्याची प्रयत्न केला नाही। पण आज या राज्य सरकारनी आणि या केंद्र सरकारनी जनतेला फसवण्याचं काढलेलं आहे। जनतेला आता जे मुंबईचे चाकरमणी या इथून आले त्यांना जो हायवेचा त्रास झाला हा खासदारांचा भाग आहे। खासदारांनी केंद्रात कोणत्या प्रकारचं घेतलं त्याचं आपण आपल्यामुळे रस्ता उशिरा झाला आहे, आपल्यामुळे रस्त्यातून खड्ड्यातून चाकरपणाने यावं लागलं आहे, याचं पण श्रेय त्यांनी घेतलं पाहिजे। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।